नमस्कार, मी समीर मेघळे, व्हीएम न्यूज मराठी मध्ये सरचे आपले स्वागत आहे. ओझडे तालुका वाई येथील गावकऱ्यांची 100 वर्षापासून परंपरा चालून आलेली आहे. होळी पौर्णिमा पासून ह्या गावात करमणुकीचे कार्यक्रम केले जातात. ह्या कार्यक्रम म्हणजे ओझडे गावातील प्रसिद्ध सोंगे म्हणून ओळखली जातात. या सोंगांची आता तयारी चालू आहे, तर आता आपण प्रत्यक्ष पाहू शकता. फ्लॅश फ्लॅश बंद करतो की चालू करतो? असू दे. नमस्कार, मी ऋत्विक संतोष क्षीरसागर, राहणार ओझडे. ओझडे ओझडे गाव हे सोंगांसाठी खूप प्रसिद्ध गाव आहे, हे आपल्याला माहितीच आहे. आजच्या पंचक्रोशीत किंवा महाराष्ट्रात, भारतात, हे ओझडे गाव हे सोंगांसाठी प्रसिद्ध आणि माहिती असे गाव आहे. पूर्वी काय व्हायचे, पूर्वी बैलगाडी असायचे, पायी सोंगे निघायची. पण आजकाल जशी टेक्नॉलॉजी पुढे जात आहे, त्याचप्रमाणे आम्ही ट्रॅक्टर, ट्रॉयलीज आणि जनरेटर्स अशा मोठ्या मोठ्या अवजारांचा वापर करून कशाप्रकारे आम्हाला सोंगे जास्तीत जास्त चांगली करता येतील याचा प्रयत्न करत आहे. ओझड्यात पाहायला गेले तर माळ आणि साळाळी अशा दोन वाळ्या आहेत, त्यामध्ये स्पर्धा आम्ही करतो. स्पर्धा म्हणजे काय, कुणाची अॅक्युरसी, अशा खूप गोष्टींवरती याच्यामध्ये नंबर नसतात पण आम्हाला आमच्या लोकांना समजतं की बाबा हा याची सोंग चांगली होती. आणि या सोंगांद्वारे आम्ही सामाजिक दृष्ट्या लोकांना प्रबोधन देतो की कशाप्रकारे तुम्ही पुढे जावा. ही सोंग घेण्यापेक्षा, आजच्या जीवनामध्ये सोंग घेण्यापेक्षा आमची सोंगे ही उत्कृष्ट आहेत, असे माझे म्हणणे आहे. मी ऋत्विक संतोष क्षीरसागर तुम्हाला धन्यवाद देतो. आमच्या 3 वाजता या सोंगांची पदार्पणास सुरुवात होईल. सर्वांना विनंती आहे की ओझडे गावात तुम्ही सोंगे पाहण्यासाठी नक्की या. धन्यवाद. इलेक्ट्रिकचा नाही, त्याला ते वायुसेनावाला पाहिजे. हा, वायुसेनावाला पाहिजे त्याला ड्रेस. सगळी खरं शिवछत्रपतींच्या पावन नगरीमधील हे ओझडे हे एक पुण्यास गाव. ह्या गावामधील या सोंगे महोत्सव हा दरवर्षी सालाबाद प्रमाणे चालत येणारा अखंडित असा चालू असणारा हा परंपरागत आपला सण. या सणाची तयारी आमच्या क्रांतिसिंह नानापात्रे मित्रमंडळ तसेच गावातील इतर सर्व मित्रमंडळ यांच्याकडून दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ह्यावर्षीसुद्धा आम्ही जवळजवळ आठवडाभर अगोदर ह्या सोंगे महोत्सवाची तयारी करत आहोत. ह्या सण या सोंगासाठी लागणाऱ्या गाड्यांची तयारी आमच्याकडून, प्रत्येक जणाकडून तयारी केली जाते. व यासाठी कुठली गाडी तयार करायची ह्याच्यावर अगोदर आठवडाभर नियोजन केलं जातं आणि त्यानुसार त्या कामासाठी सर्वांची तयारी केली जाते. तुम्ही बघतच असाल की आता ही जशी गाड्यांची बांधाबांधी चालू आहे, हा कार्यक्रम रात्रभर चालू असतो, तुम्हाला दिसतच असेल. माझं नाव राजेंद्र खरात, कंपोस्ट ओझडे, तालुका वाई, जिल्हा सातारा. आमच्या गावाची अशी परंपरा आहे की वर्षानुवर्षे चालणारे ही सोंग हा सण, हा या सणासाठी आमचे पै पाहुणे बरेच लोक येतात बघायसाठी. त्यामुळे कसं ह्या जे आम्ही करतो देखावे तो अतिशय म्हणजे
आम्ही त्यात आणि आम्ही पाहुण्यासाठी हे देखावे अतिशय उत्कृष्ट करतो. त्यानंतर आम्ही हे देखाव जे सोंग असतात ते आमची पहाटे 3 वाजता चालू होतात आणि सकाळी 6:30 संपतात. आणि त्यानंतर पगड हा सण असतो आमच्या शेजारच्या गावाचा. एवढं जास्त कार्यक्रम आमचा उद्या संपुष्टात येतो. जास्त पाहिलं पाहिजे.